देशमुख यांच्यावरती आरोप झाल्यापासून अटक होईपर्यंत नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावरती नजर टाकणार आहोत। तर मार्च 2021 मध्ये देशमुख यांच्या विरोधात परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं। तर 5 एप्रिलला अनिल देशमुख यांचा मंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा दिला। अनिल देशमुख आरोप ते अटक असं आपण सगळं ग्राफिक्सच्या माध्यमातून सगळं घडामोडी पाहतोय। 10 मे रोजी मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरनं ईडीकडनं देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सव्वीस जून रोजी ईडीकडनं अनिल देशमुख यांना समन्स देखील बजावलं गेलं। 29 जून अनिल देशमुख यांना ईडीनं दुसरं समन्स बजावलं। त्यानंतर 5 जुलैला ईडीकडनं अनिल देशमुख यांना तिसरं समन्स देखील बजावण्यात आलं। त्यानंतर 16 जुलैला अनिल देशमुख यांना ईडीने चौथं समन्स बजावलं। त्यानंतर 5वं समन्स देखील 17 ऑगस्टला देशमुख यांना देण्यात आलं। त्यानंतर 2 सप्टेंबर ईडीचं समन्स रद्द करण्यासाठी देशमुख यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। 29 ऑक्टोबरला अनिल देशमुख यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली। आणि त्यानंतर आता कालच्या दिवशी 13 तास अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी झाली आणि त्यानंतर आता त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आलेली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।